good morning everybody so from today onwards we will start the syllabus of your uh, of our <clears throat> second semester so today we will start the first unit of our syllabus that is prose and the first lesson of your syllabus is why are beggars despised what do you mean by why are de beggars despised what is the meaning of that कैन यू टेल मी कैन एनी वन ऑफ यू भिका उपहास कि तिरस्कार का कियाटर जॉर्ज ऑरवेल टेल्स दैट हाउ और वाय आर बेगर्स डिस्पाइज्ड वॉट आर द रीजन बिहाइंड डेस्टिफिकेसन ऑफ द बेगर्स वाय द सोसायटी जस्ट रिगार्ड देम Uh, as beggars or why society treat them uh, in that way now we will see so let's see the introduction of the author george orwell was born in the british colony of bengal where his father worked for the british civil service george orwell the, uh, the writer <coughs> of this lesson who was born in the british colony bengal okay and in that british colony his father worked for the british service civil service orwell joined the indian imperial police in burma but began to dislike imperial, imperialism so much that he resigned in 1928 so orwell joined the indian imperial police in burma he started his job as indian imperial police in burma in the country of Burma, but began to dislike imperialism when he joined his service as Indian Imperial Police in Burma. At that time, at the initial stage, he began to dislike imperialism, so that's why he resigned from his job as Indian Imperial Police in 1928. This dislike of imperialism is seen in novels such as Burmese Days and in essays such as Shooting an Elephant. And his dislike towards the imperialism. His dislike towards the imperialism has been seen in his novels uh, like Burmese Days and uh, in the essays such as Shooting an Elephant. Days, <inaudible> आणि जो एसे होता त्यांचा शूटिंग अँड एलिफंट या लिखाणामध्ये जी त्यांची जो त्यांचा तिटकारा होता किंवा जे जो इम्पेरियलिझम त्यांना आवडत नव्हता त्याबद्दलचं लिखाण आपल्याला त्यांच्या नॉवेलमध्ये बर्मिस डेज आणि त्यांच्या एसे मध्ये म्हणजेच शूटिंग अँड एलिफंट याच्यामध्ये दिसून येते ही दॅन स्पेंड क्वाईट अ फ्यू इयर्स इन पॉवर्टी पॉवर्टी मीन्स दारिद्र्य ॲज रेकॉर्डेड इन हिज मेमॉयर डाऊन अँड आऊट इन पॅरिस अँड लंडन सो आफ्टर जस्ट रिझाईनिंग फ्रॉम हिज जॉब ही स्पेंट सम अप हिज इयर्स ऑर वी कॅन से सम अप हिज लाइफ इन पॉवर्टी म्हणजे जॉबवरून जेव्हा त्यांनी रिझाईन केलं होतं त्याच्यानंतर काही दिवस त्यांचे गरिबीमध्ये दारिद्र्यामध्ये गेले होते अँड इट हॅज बिन रेकॉर्डेड इट हॅज बीन रेकॉर्डेड इन हिज मेमॉयर त्यांनी जी मेमॉयर लिहिली डाऊन अँड आउट इन पॅरिस अँड लंडन त्या मेमोआयरमध्ये त्याचा उल्लेख आढळून येतो सून आफ्टर द आउटब्रेक ऑफ द स्पॅनिश सिव्हिल वॉर ही व्हॉल्टियर्ड टू फाईट इन्फंट्री मॅन फॉर द रिपब्लिकन्स अँड देन वेन देर वॉज द आउटब्रेक ऑफ द स्पॅनिश सिव्हिल वॉर जेव्हा स्पॅनिशचं अंतर्गत युद्ध जेव्हा सुरू झालं ॲट दॅट टाइम ही व्हॉल्टियर टू फाईट ऍज अन इन्फंट्री मन फॉर द रिपब्लिकन्स आणि त्यांनी स्वतःहून स्वयंस्फूर्तीने स्वतःहून रिपब्लिकन्सच्या बाजूने त्यांनी त्या युद्धामध्ये भाग घेतला लॅटर ही स्टार्टेड रायटिंग बुक रिव्ह्यूज अँड ड्युरिंग द वर्ल्ड वॉर वर्क इन द होम गार्ड ऑफ द ब्रिटिश इस्टर्न सर्विस अँड लॅटर दॅट लॅटर द स्पॅनिश सिव्हिल वॉर ही स्टार्टेड टू राईट बुक रिव्ह्यूज त्यांनी बुक रिव्ह्यूज लिहायला सुरुवात केली अँड ड्युरिंग द वर्ल्ड वॉर वर्क इन द होम गार्ड ऑफ द ब्रिटिश इस्टर्न सर्व्हिस आणि जेव्हा महायुद्ध सुरू झालं त्या महायुद्धामध्ये त्यांनी होम गार्ड म्हणून ब्रिटिश इस्टर्न सर्व्हिसमध्ये काम केलं ही इज वेल नोन फॉर हिज वर्क इन द फील्ड ऑफ जर्नलिझम अँड फॉर हिज टू ग्रेट नॉव्हल्स एनिमल फार्म अँड एन ही इज वेल नोन ही इज अ फेमस जर्नॅलिस्ट ही ही वॉज अ famous journalist and he is well known in the field of journalism and he has written two novels and those two novels are really great uh, one is animal farm and second one is 1984 the following essay is an ex excerpt from orwell's memoir down and out in paris and london and so, डाऊन अँड आउट इन पॅरिस अँड लंडन हा जो मोठा एस ए लिहिला मेमॉयर लिहिली त्या मेमॉयरमधून घेतलेला उतारा आहे जो की त्यांनी नाईनटी थर्टी थ्री ला लिहिला होता इन धिस ऑरवेल इन्व्हाइट्स रिडर्स टू क्वेश्चन सोसायटीज स्टेरिओ टायपिंग ऑफ सर्टन काइंड अँड क्लासेस ऑफ पीपल अँड इन धिस एस ए ऑरवेल जस्ट इन्व्हाइट रिडर्स रिडर्सला इन्व्हाइट करतात ते कशासाठी क्वेश्चन सोसायटी सोसायटीस ऑफ पीपल म्हणजे लोकांबद्दल काही लोकांबद्दल किंवा काही सोसायटीमधल्या क्लासेस बद्दल जो सोसायटीचा दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन वाचण्यासाठी किंवा त्याच्यावर प्रश्न उपस्थित करण्यासाठी ऑरवेल इथं रिडरला इन्व्हाइट करतात ऑरवेल बिगिन्स बाय टॉकिंग ऑफ द जनरल अप्रोच पीपल हॅव टू बेगर्स अँड टू ब्रेक डाऊन सच सोशियल बॅरियर्स by describing beggaring as a profession just like any other and emphasizing that he notes no difference between beggars and ordinary working men so in this lesson in this lesson george orwell talks about the general approach of the people uh, of the society towards the beggars and he also attempts to break down or he also attempts to uh, break down or ब्रेकडाऊन सच सोशियल बॅरियर्स व्हॉट एव्हर सोशियल बॅरियर्स आर देअर ही टू ब्रेक दोज सोशियल बॅरियर्स बाय डिस्क्राईबिंग बेगरिंग ॲज अ प्रोफेशन जस्ट लाईक एनी अदर म्हणजे जो समाजाचा दृष्टिकोन आहे भिकारी लोकांकडे बघण्याचा तो दृष्टिकोन बदलवण्यासाठी तो दृष्टिकोन बदलवण्यासाठी म्हणजे जणू काही बेगरिंग हा सुद्धा एक प्रोफेशन आहे जशी इतर प्रोफेशन आहे हा त्यांनी प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो अँड दॅट दॅट ही ही नोट्स नो नो डिफरन्स डिफरन्स बिटवीन बिटवीन बेगर्स बेगर्स अँड 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 वर्किंग मेन एम्पॅसाइज ऑन द पॉईंट देर इज अदर ऑर्डिनरी पीपल ऑर अदर ऑर्डिनरी मेन म्हणजे त्यांनी एका गोष्टीवर जोर दिलेला आहे एस एमध्ये की जसं इतर लोक काम करतात फॉर एक्झाम्पल शेतकरी आपल्या शेतीमध्ये राबतो एखादा बँकर असेल तो बँकर बँकेमध्ये काम करतो एखादा सी ए असेल तो त्याचं सी एचं काम करतो एखादा टीचर असेल तर तो शिकवतो बरोबर आहे एखादा मजूर असेल तर तो शेतावर काम करायला जातो त्याच पद्धतीनं बेगरिंग इज अल्सो अ प्रोफेशन इज अ प्रोफेशन म्हणजे ही नोट्स ऑर ही एम्पसाइज दॅट देर इज नो डिफरन्स बिटवीन बेगर्स अँड अदर ऑर्डिनरी मेन म्हणजे भिकाऱ्यामध्ये आणि इतर सामान्य लोकांमध्ये कुठलाही फरक नाही या गोष्टीवर ते जोड देतात This excerpt is a clear de depiction of the effect Orwell's economic struggles had on his outlook and his writing. And this particular excerpt is a clear depiction of the effect of Orwell's economic struggles. Means, whatever struggle uh, George Orwell has done in his life, means that struggle has shown in this essay on his outlook and his writing. And his outlook and his writing. Now, let us see what is there in the essay. Let's start. Am I audible to you? Hello? Yes, sir. Okay. So, see, it is worth saying something. Worth means liar. It is worth saying something about the social position of beggars for when. One has consulted with them and found that they are ordinary human beings. One cannot help being struck by the curious attitude that society takes towards them. People seem to feel that there is some essential difference between beggars and or, or, ordinary working men. They are the race apart, outcasts, like criminals and prostitutes. Race means त्याला प्रजात म्हणू आपण एक आउटकास्ट म्हणजे बहिष्कृत लाईक क्रिमिनल्स क्रिमिनल्स म्हणजे माहीत आहे तुम्हाला अँड प्रॉस्टिट्यूट वर्किंग मेन वर्क बेगर्स डू नॉट वर्क दे आर पॅराझिट्स वर्थलेस इन देयर वेरी नेचर इट इज टेकन फॉर ग्रांटेड दॅट अ बेगर डज नॉट अर्न हिज लिव्हिंग ॲज अ ब्रिक लेअर ब्रिक मीन्स क्राफ्ट्समन ऑर अ लिटररी क्रिटिक अर्न्स हिज ही इज अ मियर सोशल

Uh, just wanted to say something about the beggar about the society's attitude towards the beggar and he wrote here that it is worth saying something about the social positions of beggars for which when one has consulted with them and he wanted to say here that means it is worth saying about the social position ऑफ बेगर्स म्हणजे जी बेगर्सची सामाजिक स्थिती आहे सामाजिक जी परिस्थिती आहे स्थिती आहे त्या स्थितीबद्दल काहीतरी महत्वाचं ते आपल्याला सांगू इच्छितात फॉर वेन वन हॅज कन्सल्टेड विथ देम अँड फाऊंड दॅट दे आर ऑर्डिनरी ह्युमन बीइंग्ज मीन्स रायटर हिअर सेज दॅट दे आर नथिंग दे आर जस्ट लाईक द अदर ऑर्डिनरी ह्युमन बीइंग्ज दे आर they are still they are beggars but they are also just like the ordinary human beings one cannot help being struck by the curious attitude that society takes towards them but society look towards them look towards uh, looks towards the beggar curiously looks the society looks towards the beggars curiously the attitude of society towards the Beggars is curious. People seem to feel that there is some essential difference between beggars and ordinary working men. And that's why people in the society they seem to feel that they think that there is definitely an essential difference between beggars and other ordinary working men. Ani Manun samadha madlaje loka hai samazamadla people म्हणून असं त्यांना वाटतो की बेगर्स म्हणजे भिकाऱ्यांमध्ये आणि समाजातले जे इतर वर्किंग मेन आहेत त्यांच्यामध्ये नक्कीच महत्वाचा काहीतरी फरक आहे दे आर अ रेस अपार्ट दे आर अ रेस अपार्ट म्हणजे बेगर्स आर जस्ट लाईक अ रेस अपार्ट जस्ट लाईक द अदर रेसेस आउटकास्ट क्रिमिनल्स अँड प्रॉस्टिट्यूट्स मीन्स सोसायटी has the opinion that or the people of the society have the opinion that means beggars are an outcast beggars are outcast like criminals and prostitutes means criminals and prostitutes are outcast in the same way in the same way beggars are also outcast criminals and prostitutes are आउटकास्ट म्हणजे बहिष्कृत केल्या जाते बहिष्कृत म्हणजे वेगळ्या दृष्टीनं पाहिले जाते त्याच पद्धतीनं ना। लोकांना असं वाटते की भिकारी सुद्धा आउटकास्ट आहेत फर्दर रायटर डू नॉट वर्क दे आर पॅराजिट्स पॅराजिट्स मीन्स दुसऱ्यावर अवलंबून असणारा वर्थलेस इन देअर फेरी नेचर फर्दर ही स्टेटेड दॅट वर्किंग मेन वर्क

म्हणजे समाजाला असं वाटतं की ज्या पद्धतीनं समाजामधले काम करणारे लोक स्वतःचे काम करतात त्या पद्धतीनं बेगर्स म्हणजे भिकारी स्वतःच काम करत नाहीत दे आर पॅराजिट्स मीन्स दे डिपेंड दे डिपेंड दे डिपेंड ऑन द सोसायटी फॉर देअर लिव्हलीहूड त्यांच्या म्हणजे दररोजच्या गरजा भागवण्यासाठी भूक भागवण्यासाठी ते दुसऱ्यावर उदरनिर्वाहासाठी स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी ते समाजावर डिपेंड राहतात जसा एखादा कोणीतरी जो परावलंबी असतो तो दुसऱ्यावर डिपेंड राहतो त्या पद्धतीनंच बेगर सुद्धा दे आर द पॅराजिट्स वर्थलेस इन देअर व्हेरी नेचर सो दे डिपेंड्स ऑन अदर्स फॉर देअर लिव्हलीहूड दे डिपेंड ऑन द सोसायटी फॉर देअर लिव्हलीहूड दॅट्स वाय दे आर वर्थलेस इन देअर हेरी नेचर म्हणजे ते दुसऱ्यावर अवलंबून राहतात म्हणून त्यांची काही लायकी नाही किंवा त्यांना काही किंमत नाही असं समाज समजतो इट इज टेकन फॉर ग्रांटेड दॅट अ बेगर डज नॉट अर्न हिज लिव्हिंग अँड दॅट्स वाय द सोसायटी टेक्स दॅट पर्टिक्युलर थिंग फॉर ग्रांटेड दॅट अ बेगर डज नॉट अर्न हिज लिव्हिंग म्हणून समाजाला असं वाटते की जो बेगर आहे तो बेगर म्हणजे स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी कुठलीही कमाई करत नाही किंवा कुठलाही पैसा कमवून आणत नाही म्हणजे स्वतःचा उदरनिर्वाहासाठी बेगर हा व्यक्ती जो असतो भिकारी तो समाजावर अवलंबून असतो सो so, द बेग अ बेगर डज नॉट अर्न हिज लिव्हिंग स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी कुठलीही इडकत बेगर मिळवत नाही किंवा कमवत नाही As a bricklayer or a literary critic earns his, just like the bricklayer or other people earn their living. The literary critic earn their living, but the beggars do not earn their living, just like the bricklayer or a literary critic. परन्तु भिकारी सोताचा सोता उदर निर्वा करने साथी, सोताचा उदर म्हणजे ब्रिक लेअर सारखं किंवा कुठल्याही लिटररी क्रिटिक सारखं कोणत्याही व्यक्ती सारखं कुठलंही काम करत नाही ही इज अ मिअर सोशियल एक्सक्रेसिन सो ही इज अ मिअर मिअर मीन्स केवळ सोशल एक्सक्रेसिन एक्सक्रेसिन मीन्स त्याला म्हणतो आपण लेम लंगडा डिफॉर्म्ड डिफॉर्म्ड सो A beggar is just like a deformed person, just like a deformed person, tolerated because we live in a human age. And those beggars tolerated because they think that we live in a human age, but essentially despicable. But they also know that people look, uh, people means general people in the society look towards them uh, despicably. The Upahasatmak. ज्याला म्हणू आपण रेचेड दुष्ट उपहासात्मकपणे समाज बेगर्स कडे पाहतो जसं एखादा क्रिमिनल आल्यानंतर जसं लोक म्हणतात म्हणजे क्रिमिनल म्हणा प्रॉस्टिट्यूट्स म्हणा तिकडे पाहण्याचा लोकांचा जो दृष्टिकोन असतो की ही प्रॉस्टिट्यूट आहे किंवा एखादा हा क्रिमिनल आहे यानं खूप मोठा गुन्हा केला आहे हा मर्डर आहे त्याच पद्धतीची ट्रीटमेंट समाज त्या बेगर्सला देते आणि अशा पद्धतीनं त्या बेगर्सचा म्हणजेच भिकाऱ्यांचा समाज उपहास करण्याचा प्रयत्न करतो किंवा ज्याला म्हणून आपण अपमानितरित्या त्यांना ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न करतो बऱ्याच वेळा आपल्याला माहीत आहे की भिकारी जेव्हा आपल्या दारावर येतो तेव्हा त्याला म्हणजे काहीही न देता त्याला तिथून वापस पाठवण्यात येते आणि एवढंच नाही वापस पाठवणं ठीक आहे पण एवढंच नाही तर त्याला शिव्या श्राप सुद्धा देण्यात येतो दे त्याला म्हणजे ज्याला म्हणता येईल आपल्याला विचित्र भाषेमध्ये बोलले जाते आणि त्याला कुठलं सोडल्या जात नाही त्याच्यामुळे जो समाजाचा दृष्टिकोन आहे जनरल सोसायटी लुक द बेगर्स ऍज डेस्पिकेबल फेलो दे आर मीन्स डिस्पाइज बिकॉज अकॉर्डिंग टू द सोसायटी दे डू नॉट अर्न फॉर देअर लिव्हलीहूड की स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी कुठलीही मिळकत कमवत नाही आणि म्हणून समाज त्यांचा उपहास करतो त्यांना अपमानजनक वागणूक देतो दोन ओडी संपू आणि थांबून जाऊ इफ वन लुक्स क्लोजली वन सीज दॅट देर इज नो इसेन्शियल डिफरन्स बिटवीन अ बेगस लिव्हलीहूड अँड दॅट ऑफ नंबर लेस सॉरी नंबर लेस रिस्पेक्टेबल पीपल बट स्टील हाऊ द रायटर हिअर स्टेट्स his own opinion. And he says that it, if one looks closely, one sees that there is no essential difference between a beggar's livelihood and that of numberless respectable people. If we look closely towards

उदरनिर्वाहाकडे पाहिलं आणि नंबरलेस रिस्पेक्ट सोसायटी मधले सोसायटी मधले नंबरलेस रिस्पेक्टेबल पीपल जेव्हा आपण पाहतो त्यांचं प्रोफेशन पाहतो तर लेखकांना हे सांगायचं आहे देअर इज नो no इसेन्शियल डिफरन्स बिटवीन द बेगस लिव्हलीहूड अँड द लिव्हलीहूड ऑफ नंबरलेस रिस्पेक्टेबल पीपल म्हणजे बेगर्सच्या लिव्हलीहूडमध्ये आणि समाजामधले जे इतर रिस्पेक्टेबल पीपल आहे त्यांच्या लिव्हलीहूडमध्ये कुठलाही फरक दिसून येत नाही असं लेखक सांगतात इथं आपण थांबून जाऊ थँक्यू व्हेरी मच फॉर लिसनिंग मी पेशंटली